कोरोनाच्या युद्धात देखील शाळेची फी वाढ आणि फीची मागणी करणाऱ्या मुजोर शाळा चालकांवर कारवाई करण्याची मागणी भाजपा आमदार गणेश नाईक यांनी केली आहे. मागील 2 ते 3 महिन्यांपासून उत्पन्नाचं कुठलंही स्रोत उपलब्ध नसल्याने सामान्य नागरिक हा आर्थिक अडचणीत सापडलाय. अशा या आर्थिक कोंडीत सामान्य नागरिकांवर अधिकचा आर्थिक भार पडू नये यासाठी नवी मुंबईतील शाळांनी फी भरण्यासाठी पालकांवर दबाव टाकू नये. या शाळांना नोटीस पाठवून देखील त्या शाळा नोटीस जुमानत नसतील तर अशा मुजोर शाळा चालकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आज भाजपा आमदार गणेश नाईक यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेत केली आहे. शाळा चालकांना आर्थिक अडचण असेल तर खासगी बँकांमार्फत शाळांना फायनान्स उपलब्ध करून देण्यात यावा किंवा हे शक्य नसल्यास आम्ही बँकेमार्फत ही व्यवस्था उभी करू अशी प्रतिक्रिया नाईक यांनी व्यक्त केली आहे. हे बघा, माझ्याकडे काही पालकांच्या तक्रारी आल्या की काही शाळा चालकांनी पालकांना नोटिसा दिल्यात की फी भरा, आणि फी भराने काही मॅनेजमेंटनी फी वाढवलेली आहे. माननीय आयुक्त श्री विशालजी यांच्याकडे मी बाब निदर्शन आणून दिलेली आहे की तुम्ही त्यांना नोटिसा द्या सर्व जनरल की आता फी वाढवण्याचा प्रश्नच नाही, आणि फी असेल तर ती टप्प्याटप्प्याने घ्या. आणि काही संस्थांना जर का उद्याला फिनान्शियल अडचण असेल तर त्या महापालिकेमार्फत त्यांनी बँकांमार्फत त्यांना मदत करावं किंवा आमच्याकडे पाठवावं. आम्ही इथल्या स्थानिक बँकांच्या माध्यमातून त्यांना फिनान्स देण्याची व्यवस्था करू जेणेकरून जनतेला त्याचा त्रास होणार नाही, कारण गेले 3 महिने लोकांना रोजगार नाही. अशा परिस्थितीमध्ये जर का त्या ठिकाणी जर प्रेशर केलं गेलं तर लोक पैसा आणणार कुठून? आणि म्हणून शिक्षण चालू राहिलं पाहिजे, संस्था चालू राहिली पाहिजे, म्हणून त्यांना कर्ज मिळण्याकरता निश्चितपणे मदत करू एवढं मी त्या ठिकाणी आयुक्तांना सांगितलेलं आहे.